ठरलेल्या कामाशिवाय जास्त बांधकाम करून दोघा महाठगांनी जनतेबरोबरच शासनाचीही फसवणूक केली आहे। ही घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावची। या ठिकाणी 5 जणांमध्ये एकत्रित जागा घेऊन प्रत्येकाच्या नावावर 1 गुंठा जागा होती आणि अजून एक अशा एकूण 6 जणांनी मिळून ओतूर येथील 179/4 ब मधील क्षेत्रावर सर्वांनी एकत्रित मिळून इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता। मात्र यातील 5 जणांपैकी चंद्रकांत लक्ष्मण डुंबरे आणि अनिल लक्ष्मण डुंबरे या दोघा भावांनी ठरल्याप्रमाणे इमारत न बांधता बोगस बांधकाम केलं। एवढंच नाही तर 2 मजल्यावरचं बांधकाम न थांबवता 5 मजली बांधकाम केलं आणि 6 गाळ्यांऐवजी 8 गाळे तयार केले आणि 5000 स्क्वेअर फूट जागेवरील बांधकाम तब्बल 41000 स्क्वेअर फूटवर जाऊन पोहोचलं। हे कमी की काय, पुढे तर या दोघा बहाद्दरांनी बाकीच्या लोकांना बाजूला सारून जागेवर पाऊल ठेवण्यासाठीही विरोध केला आणि त्यांना धमकावण्यास सुरुवात केली। मात्र त्या इतर जणांतील एकानं अर्थात सुभाष तांबे यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समोर येण्याचं ठरवलं आणि सर्व कागदपत्र जमा करून प्रसार माध्यमांकडे न्यायाची याचना केली। या अगोदर त्यांनी तहसीलदारांनाही सदरचे पुरावे दाखवले। तहसीलदारांनीही सदरचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं संबंधित ग्रामपंचायतीला सांगत ताबडतोब बांधकाम हटवण्याचं पत्रही दिलं। मात्र या महाठगांनी त्यालाही न जुमानता बांधकाम जैसे थे तसंच ठेवलं। माझे नाव तांबे सुभाष मनोर, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमची 10 गुंठे जागा असून ती आम्ही विकसन करार करण्यासाठी चंद्रकांत व अनिल लक्ष्मण डुंबरे यांना दिली होती। 2007 आमचा विकसन करार झाला होता, तर त्यांनी नगररचनेची परवानगी टिपीनुसार 2 मजल्याची घेतली असता त्यांनी 5 मजले इमारतीचं बांधकाम केले। 5000 स्क्वेअर फूटची परवानगी असताना 41000 स्क्वेअर फूट बांधकाम केले। त्याच्यानंतर 6 गाळ्यांची परवानगी होती, तिथं 8 गाळे केले आणि तिथं 16 फ्लॅट होते, 16 फ्लॅटच्या जागी 48 फ्लॅट केले। हे पूर्ण अक्षरशः बेकायदेशीर बांधकाम केलेले। तसंच वेळोवेळी मी कागदपत्रे सगळी तहसीलदार साहेब झाले, नगररचना विभाग त्यांच्याकडे मी सगळ्यांक कागदपत्रे दिले असतात। त्यांनी बेकायदेशीर हे बांधकाम झालेले हे सिद्ध केलेलं आणि त्यांनी ग्रामपंचायतीला बिल्डिंग पाडण्याचे आदेश देऊनसुद्धा ग्रामपंचायत आणि बाकीचं जे महसूल खाते ते कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही। तुमचा तसा करार झाला होता की ही जागा तुमची, तुम्हाला किती फ्लॅट मिळाला? आम्हाला त्या बदली फक्त 4 गाळे 4 फ्लॅट देणार होते। मग तसं तुम्हाला दिले नाही का? नाही दिलेले। तुम्ही मागायला गेले होते त्यांच्याकडे? आम्ही गेलतो मागायला, पण ते वेळ आम्हाला दमदाटी वगैरे करतात। मग जर एवढा सगळा प्रकार घडला तर या बांधकामाला परवानगी मिळाली कशी, तर ग्रामपंचायतनं अनाधिकृत बांधकामाची नोंद करून कशी घेतली, यात ग्रामपंचायतीनं काही गैरकारभार केलाय का, यामध्ये नेमकं कुणाकुणाचा हात आहे, असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत। आता नेमकं या दोघा महाठगांवर प्रशासन काही कारवाई करतंय का आणि आम्हाला न्याय मिळेल का अशी अपेक्षा इतर अन्यायग्रस्त भागीदार व्यक्त करतायत। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, ओतूर, जुन्नर।